काही दिवसांपूर्वी वडील आणि मुलीच्या नात्यातील गोडवा दाखवणारा एक भावनिक व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल. सुवर्ण पदक विजेत्या मुलीच्या स्वागतासाठी पुणे विमानतळावर वडील दाखल झाले तेव्हा तिच्या वडिलांनी तिला मिठी मारली आणि मुलीच्या गळ्यातील सुवर्ण पदक पाहताच वडिलांना अश्रू अनावर झाले. त्यांनी मुलीच्या गळ्यातील मेडल पाहिलं आणि कष्टाचं फळ सार्थक झाल्याची भावना त्यांच्या मनात आली. मुलीला आनंदी पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मुलीला मिठी मारून ते ओकसा बोक्षी रडले, तिच्या गळ्यात विजयमाला घातली आणि शाब्बासकी दिली. त्या मुलीचं नाव आहे स्नेहल शिंदे साखरे. लहानपणापासूनच घरात मैदानी खेळासाठी प्राधान्य दिलं जायचं. मी, माझी बहीण, भाऊ आम्ही शाळेत नेहमी मैदानी खेळ खेळायचो. आज 18 वर्षांनी मी देशाचं नेतृत्व करते, देशासाठी सुवर्ण जिंकले हे संगत आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डी खेळात सुवर्ण पदक जिंकलेली राष्ट्रीय कबड्डीपटू स्नेहल शिंदे साखरे, तिने आशियाई स्पर्धेत भारताकडून खेळण्याचं स्वप्न बाळगलं होतं. इंडोनेशियात ते पूर्ण होऊ शकलं नाही, पण यावेळी ते साकार झाल्यावर सुवर्ण पदक घेऊनच मायदेशी यायचं ही खूनगाठ मनाशी बांधली होती. ती इच्छा पूर्ण झालीय. आम्ही सुवर्ण पदक मिळवलं, खूप आनंद वाटला. देशाच्या राष्ट्रगीताची धून वाजवण्यात आपण कारणीभूत ठरलो याचा विजय मंचावर उभं राहिल्यावर अभिमान वाटला, असं स्नेहल म्हणालीय. हे शब्दात सांगणं माझ्यासाठी थोडंसं अवघड आहे, कारण गेले 17-18 वर्ष मी ह्या फील्डमध्ये, तर इतक्या वर्षाचा स्ट्रगल आणि कष्टाचं फळ भेटलं असं मला वाटतं आहे. आमचा बॉडी कनेक्ट गेम आहे, त्याच्यामुळे आम्हाला आमचा फिटनेस लेवल मेंटेन राखणं आणि त्या परफॉर्मन्सवर कंटिन्यू खेळणं हे थोडंसं कठीण असतं. तर त्याच्यासाठी फिटनेस आमचा महत्त्वाचा असतो. तर मी पहिला प्रेफरन्स माझ्या फिटनेसला देते, तर तो मेंटेन करण्यासाठी मग मी जिम, स्विमिंग, सायकलिंग ह्या गोष्टींकडे मी जास्त फोकस करते. आईवडिलांची तर जबाबदारी असतेच की आपल्या पाल्यासाठी गोष्टी करणं, पण लग्न झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सासरच्यांचा सपोर्ट. तर मी मला खरंच या बाबतीत सुदैवी मानते की मला त्यांचा सपोर्ट खूप चांगला मिळाला, कारण मिस्टर माझे स्वतः माझ्या घरापासून माझं ग्राउंड इथनं 1 तासाच्या अंतरावर, तर ते स्वतः मला गाडीत प्रॅक्टिसला घेऊन जाणार, तिथे 2 तास माझ्यासाठी थांबणार, प्रॅक्टिस झाली की मला पुन्हा इथं घेऊन येणार. माझ्या सासूबाई, मी घरी मी 1-1 महिना कॅम्पला असायचे, तर घरात काही सण असेल, गौरी गणपती वगैरे असतील, तर स्वतः म्हणजे त्या एकट्या माझ्या वाटेची जबाबदारी पण त्या स्वतः पार पाडायच्या. एखाद्या कर्तबगार पुरुषाच्या मागे एखादी स्त्री असते असं आहे, पण हे माझ्या बाबतीत उलटं झालं. माझ्या पाठीमागे लग्नानंतर माझा नवरा तेवढ्याच खंबीरपणे उभं राहिला, म्हणून मी हे लग्नानंतर पण एवढी मोठी गोष्ट मी अचीव करू शकले. मेन म्हणजे लग्नानंतर मला थोडंसं स्ट्रगलिंग गोष्ट वाटली, ती थोडंसं घरातल्या, म्हणजे मी घरात असले की मला घरातल्या जबाबदाऱ्या पण थोडंफार पाहाव्या लागायच्या. तर मी त्या बाबतीत मी माझं टाईम मॅनेजमेंट मी केलं होतं की इवन काहीही झालं तरी मी माझं वर्कआउट मिस नव्हते करत. मला रात्री 10 वाजले, 10:30 वाजले तरीही मी घरातली कामं करून माझा वर्कआउट करायचे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट की तुम्हाला टाईम मॅनेजमेंट ते करता आलं पाहिजे. आपलं जे ड्रीम आहे त्याला साईडला न करता त्याच्यासाठी तुम्हाला टाइम हा काढलाच पाहिजे. मी स्वाती साखरे, स्नेहलची सासू म्हणून सध्या मी ओळखत आहे, आणि मला मुलगी नाही, हीच माझी मुलगी, हिला मी पूर्ण सपोर्ट केलेला आहे आणि करणार, पुढच्या तिच्या भविष्यासाठी पण करणार. 2 दिवस मी खार रडते आहे, हे आनंदाश्रू आहेत, म्हणजे खूप आनंद होतो आहे तो असं गगनात मावेना माझा आनंद. मी अशी फुलपाखरासारखी नाचत होते 2 दिवस. आणि मला माझ्या मैत्रिणी म्हणाल्या पण, अशी सून तुला कशी ग छान सून मिळाली, आम्हालाही अशी मिळू दे, असं दोघी तिघी मला म्हटल्या. म्हटलं अगं नक्की मिळेल. जरी घरात संध्याकाळचं काही फंक्शन असेल तरी मी माझं सकाळचा वर्कआउट करून जायचे, माझ्या डाएटचं मी बरोबर खायला घेऊन जायचे, म्हणजे त्या गोष्टी मी सगळ्या मॅनेज करून मी त्या प्रोग्रॅमला माझी उपस्थिती
लावायचे. आत्ताचं जनरेशन असं झालं की त्यांना फोनच्या पलीकडे दुसरं काही दिसत नाही. तर मला मुलांना एवढंच सांगायचं की एनी कुठलाही गेम असो, एनी गेम, तो एक तरी गेम तुमच्या लाईफमध्ये असायला पाहिजे. कारण गेममधनं आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतात. डिसिप्लिन झालं, तुम्हाला चार लोकांच्या वागायचं कसं, म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्याला खेळ शिकवतं. तर मोबाईल थोडासा साईडला ठेवून आपण जर ग्राउंडवर आलो तर आपल्याला नक्कीच पुढच्या आयुष्यात ह्याचा उपयोग होऊ शकतो. प्रेक्षकांनो, कालपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. शारदीय नवरात्र उत्सवाचा आज दुसरा दिवस. तुम्हा सर्वांना या उत्सवाच्या शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सवाच्या 9 दिवसांमध्ये प्रभात नवदुर्गा या व्हिडिओ मालिकेतून प्रचंड मेहनतीच्या जोरावर स्वकर्तृत्वाने आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा प्रेरणादायी प्रवास आपण पाहणार आहोत. आजची व्हिडिओ स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.